असं बिहारचं घडलं म्हणून महाराष्ट्राचं असंच घडू शकतं असं काही मानायचं कारण नाही, नंबर एक. नंबर दोन, हाय सुप्रीम कोर्टाने स्व निर्णय देताना सांगितलं आहे की अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखादा समाज मागासलेला म्हणून सिद्ध होत असेल तर त्या बाबतीमध्ये विचार करता येतो. नंबर तीन, महाराष्ट्राची केस सुकरे समितीने जो रिपोर्ट दिलेला आहे त्या कमिटीने आपला समाज कसा मागासलेला आहे हे सिद्ध करून तो रिपोर्ट दिला आहे, तो अहवाल सरकारने स्वीकारलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर अजून तरी काय डिस्प्यूट नाही आहे. एखादा विषय आलाच न्यायालयामध्ये तर जस्टिफाईड करण्याची केस आपली आहे. म्हणून मला सांगा की आमचं तर म्हणणं आहे की हे महाराष्ट्रामध्ये सामाजिक जे संघर्ष होतो आहे तो दुर्दैवीय होऊ नये. दोन्हीकडच्या मागण्या आहेत, त्याच्यामध्ये मार्ग काढण्यास सरकार प्रयत्न करत आहेत. मराठ्यांना आरक्षण 10% देण्यात आलेलं आहे, बाकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मराठ्यांना न्याय दिला पाहिजे या मताचा आम्ही आहोत आणि त्या पद्धतीने ती कारवाई सरकार करत आहे. ओबीसींच्या आरक्षणात धक्का लागू नये अशीच मागणी ओबीसींची आहे. त्यामुळे दोघांमध्ये समन्वय साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.